पाण्याचं दुर्भिक्ष असतानाही शेतीत लाखो रुपयांचं उत्पन्न घेता येतं हे सोलापूर जिल्ह्यातल्या एका जिगरबाज शेतकऱ्यांना दाखवून दिलंय. त्या शेतकऱ्यानं लिंबाची लागवड केली आणि दुष्काळावर मात करून लिंबातून लाखोंची कमाई केली. लिंबांनी भरलेली ही बाग आहे सोलापूर जिल्ह्याच्या तुर्कपिंपरी गावातील महेश माणिक भालेराव या प्रयोगशील शेतकऱ्याची. भालेराव यांनी 4 एकरात लिंबाची लागवड केली आहे. कृषी विभागानं शिफारस केल्याप्रमाणे त्यांनी 6 मीटर बाय 6 मीटर अंतरावर खड्डे घेऊन त्यात शेणखत टाकलं आणि त्यानंतर लिंब रोपांची लागवड केली. प्रति एकर 115 झाडं असं 4 एकरात एकूण 460 झाडांची लागवड केली आहे. भालेराव लिंबाच्या बागेत शेणखत तसंच रासायनिक खतांचाही वापर करतात. पहिले म्हणजे हे आम्ही गावखतच टाकतो आणि गावखताच्या जोडीला गावखत कमी असल्यामुळे रासायनिक खताची थोडी मात्रा देतो. तर मी 3 खतं घेतो, सुपर फॉस्फेट, युरिया आणि पोटॅश. तर ही 3 खतं मी मिसळून त्याचा एका चवाळ्या टाकून त्या चवाळ्यावर मिक्स करून मिसळून सगळ्या झाडाला टाकतो. पावसाळ्यात मुबलक पाणी उपलब्ध होत असल्यानं भालेराव दंडानं झाडांना पाणी देतात. उन्हाळ्यात मात्र ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. लिंबाच्या बागेला पाण्याची आवश्यकता लक्षात घेता त्यांनी 2 विहिरी 5 बोअर तसंच शेततळही बांधलंय. भालेराव या बागेत वर्षातून 3 बहार धरतात, त्यासाठी योग्य नियोजन केलं जातं. लिंबाच्या विक्रीला भालेराव यांनी मार्केट शोधायची गरज त्यांना पडली नाही. व्यापारी त्यांच्या शेतावर येऊन लिंबाची खरेदी करतात. माझ्याकडे जे लिंब निघतात ते लिंब पुणे मार्केट आणि कोल्हापूर मार्केट या मार्केटला जिकडे भाव असेल तिकडे मी पाठवतो. आणि माझ्या इथनं माल हा जागेवरनं जातो आणि जागेवरनं पट्टी येत असल्यामुळे मला काय जास्त म्हणजे अडचण येत नाही. आम्हाला रोजच्या रोज मार्केटला जायची गरज पडत नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानं भालेराव यांच्या लिंबाचं मोठं नुकसान झालंय. थोडासा पाऊस आला आणि त्याच्यामध्ये धुई पडली आणि धुई पडल्यामुळे आमच्या लिंबोणीला लिंबोणीवर असं जास्त धुई पडल्यामुळे फुल लिंबोणीच्या आजवर काळे डाग पडले आणि ते काळे डाग पडल्यामुळे आज ते लिंबू मोठं होत चाललंय. पण काळा डाग ही तसाच मोठा होत चाललाय. ते जर लिंबू मार्केटला पाठवायचं म्हणलं तर मार्केटला लिंबू घेत नाही, त्याच्यामुळे ते आम्हाला इथेच काढून इथेच फेकून द्यावं लागतं. त्याच्यामुळे माझा 20% नुकसान झालेलं आहे. वर्षाकाठी एका झाडापासून भालेरावांना 4 ते 5 हजार लिंबांचं उत्पादन मिळतं. उन्हाळ्यात लिंबाला प्रतिडाग 700 ते 1200 तर हिवाळ्यात 80 ते 150 रुपयांचा भाव मिळतो. या लिंबाच्या बागेत वर्षाकाठी त्यांना 10 लाखांचं उत्पन्न मिळतंय. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाच्या मागे न लागता अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पिकांची निवड करण्याची आज आवश्यकता आहे. संजय पवार, झी मीडिया, सोलापूर.